दयारुद्ध यस वेरी टॅलेंटेड बॉलर आहे आरिफ दयारुद्ध. चार ओव्हरची मॅच आहे त्या अनुषंगाने या गोष्टीची माहिती दोन्ही संघांनी नक्कीच घ्यावी की चार ओव्हरची मॅच आहे. आरिफ खान तयार होतोय या पहिल्या षटकामध्ये. स्ट्रायकिंग एंडवरती आपल्याला पाहायला मिळेल आकाश रिपट. ही बॅटल फार चांगली रंगेल कारण अगदी जर आपण विचार केला तर एकाच विभागामधले हे दोन संघ आहेत. आरिफ लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. आरिफचा पहिलाच बॉल बॅकफूटला जाऊन अगदी क्लिअर केलं कव्हरला डीप एक्स्ट्रा कव्हरला भेदलं. बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे सावकार. चौकार धर्मणीतनं आला. आरिफच्या अगेन्स्ट हा चांगला फटका आपण बघितला. आकाशच्या बाटमधनं हा फटका आपण बघितला. पुढचा बॉल आरिफचा लाईन थोडी चेंज करावी लागेल. फुल टॉस टाकला होता बाटाने बॉलचा संपर्क आलाय की नाही ते देखील पाहावं लागेल. यस बॅटची एज होती. एक सिंगल इथनं कम्प्लीट झाली. धाऊ फडकत पाच वरती फाय ऑन द बोर्ड. पाच धावा धाऊ फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. आणि दरम्यान जर आपण विचार केला तर पहिल्या इनिंगचा खेळ हा सुरू आहे. दोन चेंडूंचा खेळ आतापर्यंत झाला ज्याच्यामध्ये पाच धावा बनवला गेला. मग आरिफचे पहिले दोन चेंडू जर आपण बघितले ना तर पहिला बॉल गुड लेंथवरती होता त्याच्यावरती चौकार. त्यानंतर फुलटॉस बॉल आपण बघितला. बॅटची कडा लागली होती. एक सिंगल त्याच्यावरती मिळाली. डावखुऱ्या शैलीचा गोलंदाज आहे. अँगलचा फायदा बेनिफिट त्याला घ्यावा लागेल कारण ओव्हर द विकेट गोलंदाजी करतोय. फिल्डिंगमध्ये आता चेंजेस. आता लॉंग ऑन पाहायला मिळतोय. लॉंग ऑफ देखील आहे आणि मिड ऑन 30 yard सर्कलमध्ये मिड विकेट आहे. स्क्वेअर लेगला देखील एक फिल्डर. ऑन साईडला फटका. पुलचा जबरदस्त फटका खाली क्षेत्र. त्याचा फायदा इथनं घेतला गेला. बॉल एका टप्प्याने बाउंड्री लाईनच्या पलीकडे चौकार. लाईन लवकर पिक केली. अगदी स्ट्रोकमध्ये देखील तेच पाहायला मिळालं कारण ज्याप्रमाणे परफेक्टली पोझिशनमध्ये आले ना एक गोष्ट नक्कीच आपल्याला पाहायला मिळालं की रीड केलं होतं की हाफ ट्रॅकर आहे. बॉडी वेट ट्रान्सफर केला बॅकफूटला गेले. पुलचा हा फटका पाहायला मिळाला. चार धावा दरम्यान इथनं मिळतील. धाऊ फळक 9 वरती 9 ऑन द बोर्ड. हा बॉल सोडून दिला लिव्ह केला बिकॉज उजव्या ऑफस्टिकच्या फार बाहेर आहे. बट नो बॉल बिकॉज विकेटच्या बाहेर पिचिंग झाली त्या अनुषंगाने. हा नो बॉल. फ्री हिट डिलिव्हरी. फ्री हिट वरती आतली कडा. बॉल घोषित क्षेत्रामध्ये. एक सिंगल मिळेल. फ्री हिट डिलिव्हरीचा बेनिफिट घेऊ शकले नाहीयेत कारण मग फ्री हिट डिलिव्हरी जरी असली तरी सुद्धा आपण हे विसरू शकत नाही की हा परफेक्ट यॉर्कर होता. आरिफच्या माध्यमातून अगदी योग्य लाईनवरती हा बॉल टाकला गेला होता. एक सिंगल मिळेल. धाऊ फळकी एका धावीच्या मदतीने आता स्कोअर कार्ड पुढे जातो. 11 वरती 11 ऑन द बोर्ड. 11 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतात. पुढचा बॉल ओव्हर द विकेट. यावेळेस अगदी आपण जर बघितले ना तर इनर एज त्यानंतर पायावरती बॉल आदळला. त्यानंतर स्वतः आरिफ पोचले. चांगली फिल्डिंग देखील राहिली. आणखीन एक डॉट बॉल दरम्यान इथनं येतो. आरिफचा कमबॅक तर नक्कीच पाहायला मिळाला बिकॉज पहिला 3 चेंडूंवरती 10 गेल्या होत्या आणि त्यानंतर आपण पाहतात की 5 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. 11 धावा धाव फलकावरती म्हणजे गेल्या 2 चेंडूंवरती फक्त एकच धाव आरिफ खानने खर्च केले. शेवटचा बॉल असेल या पहिल्या षटकामधला. शेवटचा बॉल देखील लढवा बाटने स्ट्रोक केलायचा होता. मिड विकेटला फिल्डर. रनआउटची संधी अपील देखील झाली. बट एकंदरीत जरा थोडं लक्ष दिलं असतं ना तर नॉन स्ट्रायकिंग एंडवरती इझिली रनआउट होता. बट कोळीवाडा क्रिकेट संघाला आकाश रिपटची विकेट हवी होती. पूर्णपणे लक्ष स्ट्रायकिंग एंडवरती गेलं. अदरवाईज जर आपण बघितलं रिप्लेमध्ये देखील जर आपण चेक केलं तर ती गोष्ट आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल. अगदी सहजरित्या आकाश पोहोचला बट नॉन स्ट्रायकिंग एंडवरती देखील इझी संधी होती. पहिल्या षटकामध्ये रन बनवल्या गेल्या 12 आणि अजून देखील येणाऱ्या 3 षटकांचा खेळ इथं शिल्लक असेल. असा पहिला दिवस या स्पर्धेमधला सन्माननीय
धर्मेंद्र दादा भोईर दादांचं देखील आगमन, त्यांना देखील आम्ही विनंती करतो आपण देखील व्यासपीठावरती या, आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. मग आज या स्पर्धेचा पहिला दिवस असल्या कारणाने सकाळच्या सत्रामध्ये देखील भरपूर साऱ्या तमाम लाडक्या मान्यवरांची उपस्थिती या स्पर्धेला लाभली. त्याचप्रमाणे संपूर्ण दिवसामध्ये भरपूर साऱ्या प्रमुख अतिथींनी या स्पर्धेला भेट दिली, कारण एक चांगली स्पर्धा खऱ्या अर्थाने आपण पाहतायत श्री पौषा मात्रा स्पोर्ट्स भाईंद्रपाडाच्या वतीने घडवली गेली. चार दिवसीय स्पर्धा, पहिला दिवस अंतिम चरणांवरती आता येऊन पोहोचला. पहिलाच बॉल फुल टॉस, बट धीम्या गतीने बॉल हवेमध्ये, लॉंगला फिल्डर डाऊन दी बॉल, कॅच इथं पकडली गेली. पहिला धक्का 12 धावेंवरती लागतोय श्री शेंडोबा काळिका माता स्पोर्ट्सला. फलंदाज बाद. आज मैदानाच्या आतमध्ये इनॅट नंबर 3 विघ्नेश धर्माने फलंदाजी करण्यासाठी येतो. 12 धावा फलकावरती एक विकेट देखील जस्ट गेली. आपण बघितलं मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न निलेशने केला होता, त्यामध्ये तो असफल राहिला आणि धर्माने त्या अनुषंगाने हा पहिला धक्का. विघ्नेशसाठी बॉल लॉफ्ट केलाय समोरच्या दिशेने, स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, लॉंग बॉलला क्लिअर केलंय. पहिलाच बॉल अगदी फेस करत होता, काय फटका आला, षटकार. लास्ट बॉल जो स्ट्रोक आपण रिप्ले जर बघितला ना, तर स्ट्रोक पुरा कंप्लीट देखील नव्हता झाला. ताकद आहे आर्म्स मध्ये, जी पॉवर आहे ना, ती पॉवर लास्ट बॉल वरती पाहायला मिळाली. आणि धर्माण हे बघा, हे रिप्लाय होत, हे प्रतिउत्तर होत. लास्ट बॉल वरती जो सिक्सर आला, आता त्याचा रिप्लाय मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज भावेश देतो. आणखीन एक सफलता, दुसरा धक्का लागतोय श्री शेंडूबा काळिका माता स्पोर्ट्सला. फलंदाज बाद. सफलता आणखीन एक, दुसरा धक्का अराउंड लेग बोल्ड झालाय. बघा ऍज अ बॅट्समन जर आपण बघितलं गेलं ना, जर तुम्ही, तेव्हा सर्वप्रथम तो गाठ का घेतो, गाठ यासाठी घेतो की त्याला माहिती असायला हवं की माझा ऑफस्टम कुठे, त्या अनुषंगाने गाठ घेतली जाते. भरपूरदा आपण टेनिस बॉल क्रिकेटमध्ये पाहतो की बॅट्समन शफल होतात, एक्झॅक्टली ऍज अ बॅटर म्हणून तुम्हाला तुमचा ऑफस्टम कुठे आहे ना ते माहिती असायला हवं, आणि जेव्हा माहीत नसेल तेव्हा अशा गोष्टी घडतात. राऊंड द लेग बोलच्या स्वरूपामध्ये फलंदाजीतनं बाद झाले. भरपूर साऱ्या गोष्टी आहेत, क्रिकेट हा खेळ फारच मोठा आहे, डीपली जर आपण गेलो तर भरपूर साऱ्या अशा गोष्टी आहेत. बघा जर तुम्ही ॲज अ खेळाडू म्हणून या क्षेत्रामध्ये उतरताना, तर अशा छोट्या छोट्या गोष्टी असतात, त्यांच्यावरती लक्ष देणं गरजेचं असतं. हरकत नाही, एक चांगला फटका आपण बघितला, बट त्यानंतर विकेट देखील आली, दुसरा धक्का धर्माण इथं लागला श्री शेडोबा काळिका माता स्पोर्ट्सला. नवीन फलंदाज सुयश मैदानाच्या आतमध्ये. सुयश आलाय बॉल हवेमध्ये आणि सुयशला जावं देखील लागेल. रिले कॅच कम्प्लीट, काम तमाम. आणखीन एक धक्का, तिसरा धक्का लागतोय फलंदाज बाद. बघा जेव्हा दोन जवळचे संघ एकमेकांसमोर खेळतात ना, तेव्हा या गोष्टी घडतात. एकमेकांना पूर्णपणे प्रत्येकी खेळाडूची माहिती आहे, त्या अनुषंगाने हा सामना नक्कीच चांगला रंगेल, त्यामध्ये काही शंका नाही. कारण 3 विकेट गेले, अजून देखील आकाश रिपट जरूर मैदानाच्या आतमध्ये आहे, बट त्याला 7 देखील मिळणं आता गरजेचं असेल. धक्का लागला तिसरा, सुयश देखील 0 वरती बाद झाले. अगदी पहिलाच बॉल फेस करत होते
ड्राइव करण्याचा प्रयत्न होता बॉल हवेमध्ये आणि एक रिले कॅच कंप्लीट झाला आणि रमांड नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये गौरांग मैदानाच्या आतमध्ये आणि सध्याच्या घडीला दोन बंधूंची जोडी मैदानाच्या आतमध्ये. क्रिकेटमध्ये हे भरपूरदा आपण बघितलं की दोन भाऊ देखील एकाच संघामध्ये खेळताना आपण भरपूरदा बघितलं आहे. फुलरला तर वाईड ऑफ ऑफ स्टंप ड्राईव्ह करायचं होतं, बॉल मागे चाललाय शॉर्ट टर्मन रिजनला. दरम्यान दोन धावा अगदी सहजरित्या इथं पूर्ण केल्या जातील. दोन धावांच्या मदतीने धावफळक आता 20/20 ऑन द बोर्ड. जर आपण वाकलंद संघाचा विचार केला कल्याण डोंबिवलीच्या क्रिकेटमध्ये तर किरण म्हात्रे केतन म्हात्रे एका संघामध्ये खेळतात. आणि यस ऑन साइडला पूल खेळला आहे, बॉल हवेमध्ये आहे, फिल्डर उपस्थित. आणखी एक धक्का लागतोय, फलंदाज बाद होतील. इथनं या वेळेस फलंदाज गौरांग चौथा धक्का लागतोय. ज्याविषयी खऱ्या अर्थाने पाटील सरांनी देखील उल्लेख केला की इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये स्टीव वॉ, मार्क वॉ, त्याचप्रमाणे डेव्हिड हासी, माईक हासी, राहुल चहार, दीपक चहार अशी भरपूर सारी नावं आहेत. त्यानंतर आयर्लंड टीममध्ये केविन ओब्रायन, नायल ओब्रायन, भरपूर सारे असे बंधुतुल्य दोन खेळाडू, दोन चक्के भाऊ आपल्याला एका संघामध्ये इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये देखील भरपूरदा पाहायला मिळालेत. भावेशने आता तयार होतोय गोलंदाज गोपाल. गोपालचा पहिलाच बॉल, आकाश देखील सरप्राईज बिकॉज अगदी गुडलेन स्पॉट वरनं जो बाउन्स मिळाला ना पूर्णपणे ना, एक शॉर्ट पिच डिलिव्हरी ज्याप्रमाणे असते, ज्या हाईटला बॉल येतो ना त्या लेवलला हा बॉल आला होता. डॉट बॉल दरम्यान इथं येतो आणि सध्याच्या घडीला गोपाल उर्फ गोळू सर तयार होतो गोलंदाजी मार्क वरती. लोबो फुलटास होता, बॅटच्या टो एंडला बॉल लागला, रन आउटची संधी, डायरेक्ट हिट, काम तमाम. पाचवा धक्का, अर्धी टीम आता डगआउट मध्ये. टॉस गमावल्यानंतर प्रथमता फलंदाजी करत असताना सध्याच्या घडीला श्री शेंडूबा कालिका माता स्पोर्ट्स इन बिग बिग ट्रबल, वन मोर विकेट डाऊन. तर सध्याच्या घडीला हीच गोष्ट मनामध्ये चालली असेल श्री शेंडूबा कालिका माता स्पोर्ट्स संघाच्या, ये क्या हुआ, कैसे हुआ और क्यों हुआ. पाच विकेट आतापर्यंत गेले आणि त्यामध्ये देखील जर आपण विचार केला ना, हा तोच संघ आहे ज्या संघाने या अगोदरच्या सामन्यामध्ये उल्लेखनीय कामगिरी दाखवली. क्रिकेट हा खेळ आपल्याला नेहमी क्रिकेटच्या खेळामध्ये अप अँड डाऊन, चढ उतर या गोष्टी नेहमीच पाहायला मिळतात. बिकॉज क्रिकेटमध्ये म्हटलं जातं ना, क्रिकेटमध्ये हर्षचे फर्स्ट गाणे में देर नाही लागती, राजाचा रंग रंकाचा राजा म्हणायला वेळ नाही लागत. सातत्य या शब्दाला क्रिकेटमध्ये फार महत्त्व असतं, कन्सिस्टन्सी फार मॅटर करते. जर सातत्य जर तुमचं कमी झालं तर अशा गोष्टी मैदानाच्या आतमध्ये घडतात आणि ती गोष्ट घडली. पाच विकेट आतापर्यंत गेले, कन्सिस्टन्सी फार मॅटर करत होती. अजून देखील आकाश मैदानाच्या आतमध्ये जरूर आहे. 20 धावा धावफुलकावरती फुलटॉस टाकलाय ऑन साइडला, जबरदस्त फटका, अगदी प्रेशर रिलीज करणारा हा स्ट्रोक आकाश रिपटच्या बॅटमधनं सिक्सर. आकाश आहे तोपर्यंत आपण म्हणू शकतो की अशा अपेक्षा जागृत असतील. अर्थातच फलंदाजी करणारा संघ आपल्याला श्री शेंडूबा कालिका माता स्पोर्ट्स पाहायला मिळतो धावफुलक 6 धावांच्या मदतीने 26 26 धावा धावफुलकावरती 26 धावा
हा फ्रॅगर पुल केला, हा बॉल देखील बाउंड्री लाईनच्या बाहेर, सलगचा दुसरा आकाशच्या बाटमधनं षटकार। हेच तर क्रिकेट आहे बघा, अगदी दुसऱ्या ओव्हर मध्ये चार विकेट। या ओव्हरच्या पहिल्या दोन चेंडूंवरती देखील आपण बघितलं होतं की एकही धाव खर्च न करता रनआउटच्या स्वरूपामध्ये एक विकेट होती, बट त्यानंतरचे हे दोन फटके पुन्हा एकदा मॅच मध्ये ट्विस्ट। तिसरा येईल का, बॉल अभे मध्ये आहे, फुल्डर आता पोहोचतील का, मिड ऑनचे फुल्डर जज करतायत, अप्रतिम कॅच पकडली गेली। आणि या कॅच नंतर चेहऱ्यावरती जी स्माईल आहे ना आरिफच्या, ती भरपूर साऱ्या गोष्टी आपल्याला सांगून देते की आकाशची ही विकेट कुठे ना कुठे या मॅच मध्ये भरपूर पुढे घेऊन जाणार आहे। राजाभाई कोळीवाडा क्रिकेट संघाला 6वा धक्का लागतोय मैदानाच्या आतमध्ये। मैदानाच्या आतमध्ये आता योगी फलंदाजी करण्यासाठी येतो। 6वा धक्का लागला, आकाश रिपोर्ट देखील आता बाद झाले। असून देखील या षटकामध्ये एका चेंडूचा खेळ शिल्लक। पुल करायचं होतं, मिड ऑनला फिल्डर वेगाने पोहोचतात, रनआउटची संधी काम तमाम। 7वा धक्का, 3 ओव्हरचा खेळ देखील समाप्त। 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर रन्स इथनं बनवल्या गेल्या, 32 विकेट गेले, 7 अजून देखील येणाऱ्या 6 चेंडूचा खेळ बाकी। थोडीशी माहिती देऊया, आतापर्यंत मॅच समरी ज्याप्रमाणे राहिली, सलामीला आपण बघितलं, आकाश आले आणि त्यांच्या समेत आले होते निलेश। आकाशने 6 मध्ये 17 बनवल्या, निलेशने 5 मध्ये 6, त्यानंतर 2 मध्ये 6 बनवल्या विघ्नेशने, त्यानंतर सूर्य 0 वरती बाद झाला। त्यानंतर आपण बघितलं 8 धाबा देखील बनवल्या होत्या फलंदाज, 2 धाबा बनवल्या होत्या फलंदाज गौरांगने, त्यानंतर सागर 0 वरती बाद, त्यानंतर राहुल डायमंड डकचे शिकार झाले, एकही बॉल न खेळता बाद झाले। आणि त्यानंतर अगदी आपण जर बघितलं तर सध्याच्या घडीला योगेश आणि सुमितची जोडी मैदानाच्या आतमध्ये। सहा चेंडूंचा खेळ बाकी आहे, 6 मध्ये आणखीन किती येतील, लढण्यासाठी उपयुक्त रन्स बनवल्या जातील का, हा प्रश्न नक्कीच असेल। अंतिम षटकामध्ये प्रसाद तांडेल दरवाडीतनं तयार होतो, एक अनुभवी खेळाडू, अनेक वर्षांपासून क्रिकेट सोबत आज जोडला गेला आणि एक चांगला खेळाडू आहे। प्रसादचा पहिलाच बॉल अतिरिक्त गती होती, डिक्लेअर झोन मध्ये हा बॉल जातो, एक सिंगल मिळेल, धावफळक आता 33 33 33 धावा धावफलकावरती, 5 चेंडूंचा खेळ असून देखील शिल्लक असेल। 5 मध्ये आणखीन आता किती येतील, कारण लढण्यासाठी कमीत कमी 40 किंवा त्याच्यापेक्षा जास्त धावा येणं अगदी गरजेचं असेल, कारण आज दिवसभरामध्ये आपण बघितलं की रन्स भरपूर सारा बनवला गेल्या क्रीडांगणावरती, फलंदाजांसाठी अनुकूल असणारं हे क्रीडांगण, त्यावरती आता लढायचं चॅलेंज करायचं आहे, तर 5 मध्ये बाउंड्रीज येणं गरजेचं आहे। फुल लेंथ डिलिव्हरी फ्लिकचा हा फटका, मिड विकेटला फिल्डर वेगाने पोहोचतात, एक सिंगल इथनं घेतली जाईल, 4 चेंडूंचा खेळ असून देखील बाकी असेल। धावफळक 34 वरती, एक अप्रतिम क्रिकेटचा सोहळा आपण मित्रांनो अनुभवतात, आज पहिला आणि उद्घाटनीय दिवस या स्पर्धेचा। श्री पौष मात्रा स्पोर्ट्स भाईंदरपाडाच्या वतीने ही भव्य दिव्य दमदार क्रिकेट स्पर्धा, पायांवरती फुल टॉस, रिस्कचा भरपूर चांगला वापर आणि बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार। पायांवरती फुल टॉस होता योगीसाठी, बॉटम हँडचा फार चांगला वापर, पॉवर जनरेट, मनगटी ताकदीचा वापर आणि बॉल डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार इथनं येतोय। आणि या 6 धावा फार उपयुक्त आहेत, कारण इथनं एक एक धावना लढण्यासाठी मदत करेल। धावफळक आता 40 40 धावा धावफळकावरती 4-0।
बॅटची आतली कडा लागली, बॉल मागे चाललाय. दरम्यान सिंगल इथं कंप्लीट झाली. दुसऱ्या धावेसाठी परतणार का? आणि दुसऱ्या धावेसाठी देखील कॉलिंग आणि आठवा धक्का आता लागेल अर्थातच श्री शेडूबा काळिका माता स्पोर्ट्सला. फलंदाज योगीच्या स्वरूपामध्ये नवीन फलंदाज सोनू मैदानाच्या आतमध्ये. दरम्यान इथं येतो, दोन चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. फुलर लेंथ होता, अगदी पायांवरती हा बॉल टाकला होता. डीप मधला फिल्डर येत आहे, रनआउटची संधी. यस, नववा विकेट, नववा झटका आता श्री शेडूबा काळिका माता स्पोर्ट्सला बसेल. नववा धक्का लागला फलंदाज सुमित देखील बाद. हरीश आता मैदानाच्या आतमध्ये क्रमांक 11 वरती येत आहेत. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये फार कमी वेळा आपण पाहतो की क्रमांक 11 चा फलंदाज फलंदाजी करण्यासाठी येतो, बट ते देखील आता पाहायला मिळालं. मैदानाच्या आतमध्ये क्रमांक 11 वरती आता फलंदाजी करण्यासाठी हरीश आपल्याला पाहायला मिळतो. अजून देखील इनिंगचा विचार केला तर या इनिंगमध्ये खेळ देखील बाकी आहे, फक्त एका चेंडूचा खेळ बाकी आहे. रन्स बनवल्या गेल्या 42 धावा फलकावरती. शेवटचा बॉल, दरम्यान लाईन पाहावी लागेल. अंपायर्सने तर सांगून दिलं की अजून देखील बघा निर्णय एक्झॅक्टली आमच्यापर्यंत आला नाही. अंपायर्स डिसिजन काय असेल यस व्हाईट बॉल. प्रसाद थोडा निराश दिसला, बघा प्रसाद रिव्ह्यू नाही आहे. अतिरिक्त रन दरम्यान इथं मिळेल. धावफळ गता 43-43 वरती जाऊन पोहोचला. शेवटचा बॉल या पहिल्या डावामधला, शेवटचा बॉल अलॉंग द ग्राउंड अलॉंग द कार्पेट बॉल वाईडिश लॉंगॉनला जातो. दुसऱ्या धावेसाठी देखील परतलेत आणि दोन धावा पूर्ण आहेत की नाही तो सर्वात पहिला प्रश्न. तीन तर इथनं पल्लून कंप्लीट झालेले आहेत, बट तो रनआउट आहे की नाही. वन शॉट म्हणजे तीन पूर्ण होत्या, बट त्यामध्ये एक वन शॉट असतील. या दोन धावा रनआउटच्या स्वरूपामध्ये, विकेट देखील आहे म्हणजे टीम ऑल आउट. रन्स बनवल्या गेल्या 45-46 धावांचं लक्ष असेल हा सामना जिंकण्यासाठी. राजाभाई कोळीवाडा क्रिकेट संघासमोर मी घेतो एक छोटासा ब्रेक. तुम्ही कुठे जाऊ नका, तुम्ही पाहत राहा, एन्जॉय करत राहा स्वर्गीय मिस्टर विशाल पाटील. आणि खूप चांगला आवाज आहे, चांगली कॉमेंट्री आहे, आणि नक्कीच आपण बघितला मॅन फ्रॉम सरवली. अनेक चर्चा त्यांची होती आहे, का चर्चा होती आहे नक्कीच त्याचा उल्लेखसुद्धा करूया आपण, कारण की ज्या प्रकारे अनेक भिवंडी विभागामध्ये आपण बघितलं स्पर्धा ते अटेंड करतायत,
आणि त्यापैकीच आपण बघितलं तर एक सोनाली पाड्याची जी स्पर्धा त्याने अटेंड केली होती आणि त्या स्पर्धेनंतर आपण बघितलं की त्यांचा एक जो व्हिडिओ होता तो नक्कीच भरपूर थोडासा व्हायरल झाला आणि नक्कीच तो व्हिडिओ पाहिला आपण तर मिस्टर विशाल पाटील यांचा तो व्हिडिओ व्हायरल झाला आणि नक्कीच आपण बघितलं भरपूर आपण पाहिलं तर चित्रामध्ये त्याला पाहायला मिळत आहेत. तर स्वर्गीय रामरती देवस्मृती चषक आपण पाहतोय. टार्गेट आहे 46 धाव्यांचं, 24 चेंडू 46 धावा. उद्याच्या दिवसामध्ये जर विश्लेषण करायचं झालं ना, एकूण जे संघ आपल्याला खेळताना पाहायला मिळते आणि उद्याच्या दिवसामध्ये ते एकूण संघांचं विश्लेषण आपण करणार आहोत. मात्र उद्याच्या दिवसामध्ये जो ऑफिशियल फर्स्ट मॅच असेल ना, त्या मॅचसाठी मी ठीक 9:30 वाजता रिपोर्ट करण्यासाठी मी रिक्वेस्ट करेन. कारण की उद्याच्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे नक्कीच पहिला मॅच आपल्याला पाहायला मिळेल झुंझार स्पोर्ट्स कोलशेत विरुद्ध गावदेव विहेले, दुसरा मॅच गावदेव ओवळी विरुद्ध आपण पाहतोय कोलशेत, म्हणजेच कदाचित जयेश पाटील यांची टीम पाहायला मिळेल. त्याचनंतर आपण बघितले तर एकंदरीत जे संघ आपल्याला पाहायला मिळते उद्याला दिवसामध्ये मैदानाच्या आतमध्ये इन ॲक्शनमध्ये खेळताना पाहायला मिळतील. तर 46 धावांचं लक्ष आहे, 24 चेंडू 46 धावा सामना जिंकण्यासाठी राजाबाई स्पोर्ट्स कोलिवाड या टीमकडे. एकंदरीत प्रसाद पाहिला आपण आणि त्याच्या समवेद मोहित ही जोडी आपण पाहिला. प्रसाद आपण बघितला तर ज्याच्याकडे अनेक स्पर्धामध्ये आपण बघितलं तर सातत्याने एक चांगलं क्रिकेट त्याने दर्शवलं गेलं आणि जी पहिल्या मॅचमध्ये आपण बघितली 46 धावांचं लक्ष आहे सामना जिंकण्यासाठी 46. उद्याच्या दिवसाचं विश्लेषणच आपण करणार आहोत. सध्या तर प्रसाद आणि त्याच्याकडे आपण नजर टाकूया की रोहित मोहित ही जोडी आपण पाहिली आहे. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज आहे सुयश, विकेट टेकिंग इकॉनॉमिकल पॉवर प्ले स्पेशलिस्ट गोलंदाज सातत्याने आपण पाहिला गेलं, त्याच्या माध्यमातून चांगली विकेट टेकिंग गोलंदाजीसुद्धा होताना आपण बघितली आहे. जाऊया आपण मैदानाच्या आतमध्ये. पहिला चेंडू घेऊन सज्ज सामना करतो मिस्टर प्रसाद. पहिला बॉल बघितला आपण अगदी खोलटप्प्याचं चांगलं सिलेक्शन झालंय, मात्र पाहिले आपण या वेळेला अगदी क्लोज कॉल होता. कदाचित चांगला थ्रो झाला असता तर एक चांगला फलंदाजाला बाद करण्याची संधी होती आहे. मात्र आपण पाहू शकतोय की प्रसाद तर हेच म्हणत असेल की जान बची लाखो पाय. उद्याच्या दिवसामध्ये आपण बघितलं तर पहिला मॅच आपल्याला पाहायला मिळेल झुंझार कोलशेत विरुद्ध गावदेव वेहेले, दुसरा मॅच आपण पाहणार आहोत गावदेव ओवळी विरुद्ध गावदेव कोलशेत, तिसरा मॅच आपण पाहणार आहोत आजास कोलशेत विरुद्ध विवेगा वाघबेळ आणि 43 फुट जुचंद्र यांच्यासमोर आपल्याला एक संघ खेळताना पाहायला मिळेल. सध्या तरी विश्लेषण झालं आपण तर या षटकामध्ये नक्कीच उद्याच्या दिवसाचं जर आपण करणार आहे तर एकंदरीत सुयशचं हे षटक आपण पाहिलंय. पहिल्या 2 चेंडूमध्ये फक्त एक या वेळेला टॉप एस झालाय. चेंडू पाहतोय आपण डिक्लेरेशन झोन मध्ये जाताना पाहायला मिळतोय. एक धाव मात्र हे जरूर मिळेल. 21 चेंडूचा खेळ शिल्लक असेल, सामना जिंकण्यासाठी जवळ जाऊन टाकली नजर नाही तर 24 धावांची गरज असेल. हा मॅच आहे ना अतिशय महत्वपूर्ण मॅच आहे, कारण की हा मॅच जिंकून तुम्हाला 2 हात करायचं आहे. ते म्हणजेच आपण बघितलं समोरचा संघ ज्याच्याकडे जर विश्लेषण करायचं झालं तर नरेंद्र ह्याचा संघ आपण पाहिला. गावदेवी स्पोर्ट्स लकासाठी संघाच्या समोर खेळायचं आहे. इथे पाहिलं आपण तर त्यांच्या समोर जाण्याआधी हा मॅच आहे ना तुम्हाला जिंकणं खूप गरजेची बाब आहे. जसा कामगिरी आपण बघितली आहे ना की भरपूर चांगली या 2 टीमची राहिली आहे. 4 चेंडू आपण फेकले गेले, 4 चेंडूमध्ये 3 धावा आल्यात, मोठा फटका आणखी एकही आलेला नाही. आणि एक चांगली गोष्ट आपण बघितली की कोणत्याही प्रकारचं विकेटसुद्धा गमावलेला नाही आहे, कारण की प्रसादसारखा खेळाडू आपण पाहू शकतोय जो एंड मुवमेंटला मॅचचं चित्र आपण पाहू शकतोय कधीही बदलू शकतोय, मात्र तो सध्या शांत आहे. ऑनसाईडला खेळण्याचा प्रयत्न, बॅटच्या अगदी टो एंडला चेंडू लागला होता, चेंडूची फेकी येईपर्यंत आपण बघितले की एक चिकी सिंगल अर्जित केले जाते. एकूणतर विश्लेषण करतोय ना आपण, प्रयत्न सातत्याने होत आहेत, प्रयत्नाची पराकाष्ठा केली जाते आहे, मात्र त्या प्रयत्नांना तितकं यश मिळत नाही आहे. सुयशचं कौतुक करावं तितकं
कमी, पाच चेंडू टाकून चालेल, मात्र विसरू नका की एक चेंडू शिल्लक आहे, कारण की षटकाचा पहिला चेंडू आणि षटकाचा शेवटचा चेंडू खूप महत्त्वपूर्ण गोष्ट असते. पाहूया हा शेवटचा चेंडू आपल्याला पाहायला मिळेल पावरप्लेच्या षटकामध्ये. इथे पहिली अपील केली जाते, पंच हेच म्हणतात अपील करतायत तुम्ही माझ्या समोर येतात मी काय करणार. आणि नक्कीच आपण पाहू शकतो गोलंदाज चेंडू रिलीज केल्यानंतर अगदी पंचांच्या समोर येताना पाहायला मिळाला, आणि त्यामुळे आपण पाहिला बेनिफिट ऑफ डाऊट, ते म्हणजे फलंदाजाच्या वाट्याला जात आहे आणि लेग बायचा इशारा मात्र जमी मिळत आहे. आणि इथे पाहिलं आपण तर पहिल्या षटकाची समाप्ती होते आणि हेच म्हटलं पंचांनी तुम्ही गोलंदाजीमध्ये चेंडू रिलीज करता, तेव्हा नंतर आपण बघितलं की आमच्या समोर येऊन उभे राहतात, त्यामुळे की पुढचं मुवमेंट काय होतंय ते आम्हाला दिसत नाही, क्लिअर होतच नाही आहे, त्यामुळे या अपीलवर मी कोणत्याही प्रकारचं मात्र निर्णय देऊ शकत नाही आहे. आणि हे पंचांनी सांगितलं गेलं. पहिल्या षटकाची समाप्ती झाली, फळकावर पाहते आहे पण बिन भातपाच अशी सुरुवात मिळते राजाभाई स्पोर्ट्स कोळीवाडा या टीमला. 18 चेंडूचा खेळ शिल्लक, या 18 चेंडूमध्ये सामना जिंकण्यासाठी आपण बघितले तर 41 धावांची गरज आहे. म्हणजे त्याला म्हणतो ना फाईट बॅग, फाईट बॅग केलं जाईल, फाईट बॅग होणार आहे, कारण की जिथे आपण पाहू शकतो की शेंडोबा कालिका माता वडवली या टीमकडे बॉलिंग युनिटसुद्धा खूप चांगलं आहे. पहिल्या षटकामध्ये 5 धावा म्हणजे 18 चेंडू 41 धावांची गरज. जसं म्हटलं जाते ना की मातीने एकी केली तर वीट बनते, वीटीने एकी केली तर भिंत बनते, आणि भिंतीने एकी केली तर एक सुंदर घर बनते. मग घर बनवायचं की महल बनवायचं की मंदिर बनवायचं आहे, आता काय बनवायचं आहे ते तुम्ही ठरवा. कारण की यावेळी आपण पाहू शकतोय की जर एक नक्कीच एक चांगला संघ मिळून जर एक बघितला तर 11 खेळाडू होता, 11 खेळाडूने जर विचार केला तर एक नक्कीच चांगला खेळ मात्र होताना पाहायला मिळेल. पहिल्या षटकामध्ये 5 धावा आल्यात. विश्लेषण करायचं झालं तर इथे एक चांगलं षटक पाहायला मिळालं मिस्टर सुयेशचं. आता त्यानंतर आपण पाहिलं की दुसऱ्या क्रमांकाचं षटक राहुलच्या हातामध्ये सोपवलं जाते. समोर फलंदाज आपण पाहिलं मोहित आहे जो आत्तापर्यंत 2 सिंगलच्या साईडने खेळ तर चांगला करतोय. यावेळेला पाहिला हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न, अगदी पाहिला बॉटमेटचा योग्य तो वापर केला जातोय. चेंडूला धाडलंय लॉंगांच्या डोक्यावरून, अप्रतिम फटका, चेंडू सी मार्का पार, हा मोहितच्या बॅटमधून पाहायला मिळतोय. एक दर्जेदार A1 क्वालिटी ब्रँडेड षटकार. अगदी खोलमध्ये हाताळण्याचा प्रयत्न केला होता, ब्लॉक खोलमध्ये हाताळण्याचा प्रयत्न केला होता. किती आपण पाहू शकतो फटक्यामध्ये पॉवर जनरेट केली आणि बॉटम हँडचा वापर योग्य तो केला गेला आणि षटकार मात्र पेश केला मोहितने. वेळेस पाहिलं आपण प्लॅन मिस, नक्कीच एक चांगल्या स्वरूपाचा चेंडू पाहायला मिळतोय. जवळजवळ हा पाहिला पण तर नक्की ज्या प्रकारे जवळजवळ अगदी वाईड लाईनच्या जवळ होता, आणि मी तर म्हणेन की आपल्या झोनमध्ये हा चेंडू होता, त्यामुळे आपण पाहू शकतो की हा सुद्धा कन्वर्ट करण्याची संधी होती फलंदाजाकडे. आता पाहिलंय पुन्हा एकदा फटका चांगला झालाय, मात्र टायमिंग तितकं कमालीचं झालं नाहीये. काऊ कॉर्नरला पाहिलं आपण विघ्नेश, हाईट फॅक्टर खूप महत्वपूर्ण ठरलं गेलंय आणि त्याच्या हातामध्ये झेल मात्र विसावला जातोय. आणि पहिला धक्का पाहिला आपण दिला जातोय तो म्हणजेच राजाबाई स्पोर्ट्स कोळीवाडा या टीमला मोहितच्या रूपाने. नुकताच ज्याने एक षटकार लगावला गेला होता, मात्र त्या षटकारला प्रत्युत्तर आपण पाहिलं तर पलटवार मात्र गोलंदाजाने केला. पाहिलं आपण मिस्टर राहुलने षटकारानंतर त्याच फलंदाजाला मात्र इथे बाद केलं गेलं आणि पाहिलं आपण धावसंख्या स्थिर पाहायला मिळतीये. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतोय मिस्टर आरिफ. वेलकम बॅक, पुन्हा एकदा सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत मैदानाच्या आतमध्ये. लक्ष 46 धावांचं, 15 चेंडू 35 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. ज्या परीने म्हटलं जातं ना की आयुष्यात किती कठीण प्रसंग आले तर तक्रार करू नका, कारण की देव असा डायरेक्टर आहे तो कठीण रोल नेहमी बेस्ट ॲक्टरलाच देतो. यावेळेला या सिच्युएशनमध्ये कोण बेस्ट ॲक्टर ठरेल, कोणत्या संघासाठी आपण पाहूया. कारण की एका बाजूने गोलंदाजी तितकीच चांगली होते विकेट टेकिंग, तर दुसऱ्या बाजूने फलंदाजीमध्ये आपण पाहू शकतो की नक्कीच प्रयत्न मात्र होताना पाहायला मिळतात. प्रसादसुद्धा नॉन स्ट्राईक एंडकडे आहे, मात्र मैदानाच्या आतमध्ये नुकताच दाखल झालेला डावखुरा त्याचा खेळाडू म्हणजेच मिस्टर आरिफ हा पाहायला मिळतोय. पहिलाच बॉल इरादे स्पष्ट पाहायला मिळत आहेत. हा कडा प्रहार
चेंडूला फाटून दिले आउट ऑफ द पार्क, सहा धावांचा फटका अरिफच्या बॅटमधून हा षटकार। हा ज्या प्रकारे आपण पाहिले की पूर्णपणे हे इन्व्हाइट केलं होतं, इथे समोर चेंडू जे हाताळणी केली होती आपल्या झोनमध्ये होता। नक्कीच आपण बघितलं ज्या पद्धतीने आपल्या झोनवरच्या चेंडूवर आपला शॉट जो पेश केला गेला मिस्टर आरिफने, आणि प्रेक्षणीय षटकार पाहायला मिळतोय। मॅचचं चित्र बदलताना पाहायला मिळतोय। नक्कीच आपण पाहिलं तर 14 चेंडू आणि 29 धावांची गरज। ओ यावेळेस पाहिले आपण चतुराई दर्शवली गेली, गती धीमा गतीने मात्र हा चेंडू हाताळला जातोय। चतुराई चालाकी आणि जसं म्हटलं जातं की बदल ही काळाची गरज आहे। षटकार पडला गेल्यानंतर नक्कीच थोडंसं बुद्धिमत्तेचा वापर केला गेला आणि गती परिवर्तन केलं। नक्कीच आपण पाहू शकतो तिथे बेट केलं गेलं फलंदाजाला। आता फटका हवेत फसला जातोय, कदाचित जेलची शक्यता होऊ शकतोय। आकाश आलाय, आकाशच्या माध्यमातून हा चेसिंग जेल होता, मात्र तो कलेक्ट केला जातोय आणि इथे विकेट मिळवली गेले कोणाची, तर ज्या फलंदाजाने षटकार लगावला होता मिस्टर आरिफची। आणि आरिफची विकेट मिळवल्यानंतर पुन्हा एकदा मॅचमध्ये आपण पाहिलं तर थोडंसं करवट मात्र निर्माण करण्याचा प्रयत्न होताना पाहायला मिळतोय। तो म्हणजेच शेंडोबा कालिका माता कासार वडवली या टीमच्या माध्यमातून मॅचची स्थिती आपण पाहिली आहे तर कशी निर्माण झाली आहे। आत्ता पाहिलं आपण 12 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी 29 धाव्यांची गरज राजाबाई स्पोर्ट्स कोलिवाडा या टीमला जरूर लागली आहे। धावा सामना जिंकण्यासाठी इथे नितांत गरज ती म्हणजे राजाबाई स्पोर्ट्स कोलिवाडा या टीमला। मात्र आपण पाहू शकतो ही गरज कंप्लीट केली जाईल का। तसं म्हटलं जाते ना की दुनिया के सारे शौक पाले नहीं जाते और काच के खिलौने हवा में उछाले नहीं जाते। मेहनत करने से ही होती है हर मुश्किल आसान, क्योंकि सारे काम तकदीर के भरोसे भी टाले नहीं जाते। या वेळेला तकदीरच्या भरोसावर राहून चालणार नाही आहे, कारण की स्वतःकडे आपण बघितलं ती जिद्द असेल, जिद्द ताकद असेल, क्षमता असेल, तर नक्कीच तुम्हाला हे करता करून दाखवता येईल। 12 चेंडू 29 धावा। पहिलाच बॉल उडवण्याचा प्रयत्न शतरक्षकाचं प्रॉपर्स, मात्र अनकम्प्लीट जाताना पाहायला मिळते। मिस जजमेंट झालंय, चेंडू हातातून निसडलाय, चेंडू सीमारेखा पार आणि हा आलाय षटकार। असं म्हणतात की नशीब पण बहादुराचा साथ देत आहे, आणि यावेळेला थोडासा तो बहादूर खेळाडू कोण तर मिस्टर प्रसाद तांडेल पाहायला मिळतोय। अगदी जंप लगावली होती अँड मुवमेंटला गेला, मात्र आपण बघितलं की हा झेल कलेक्ट होऊ शकला असता। मात्र आपण पाहू शकतो की मिस्टेक झाली, बिग मिस्टेक, आणि मिस्टेक खूप महागात पडू शकते, कारण की येणारे 11 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी 23 धावांची गरज। प्रसादची विकेट इथे भरपूर मोठी आहे, ही विकेट जर कदाचित मिळवण्यामध्ये यश मिळालं तर मॅच तुमच्या हातामध्ये येऊ शकतोय। ओहो सुंदर चेंडू हाताळला जातोय। यावेळेस आपण बघितलं की कुठेतरी शतरक्षणामध्ये दर्जा थोडासा खालावताना पाहायला मिळतोय। एक पाहिलं आपण नक्कीच थोडासा एक झेल सुटल्यानंतर एक मानसिक दबाव सुद्धा येत असतो खेळाडूंवर, मात्र त्या दबावातून थोडासा आपण बघितलं बाहेर पडण्याचा प्रयत्न असतो। मात्र यावेळी थोडासा आपण बघितलं प्रेशर मात्र जरूर जाणवतोय। पुन्हा एकदा पाहिलं आपण चांगला शतरक्षण झालंय, चेंडूची फेकी येते, तत्पूर्वी एक धाव मात्र सिंगल कंप्लीट केली जाईल। मॅचची स्थिती आपल्याला पाहायला मिळते, प्रत्येक एक जण येणारा चेंडू खूप महत्वाचा आहे, कारण की आत्तापर्यंत आपण टाकली नजर ना तर 9 चेंडू आणि 22 धावा सामना जिंकण्यासाठी हे चित्र मात्र समोर आपल्याला पाहायला मिळत आहे। 9 चेंडू 22 शॉट ऑफ लेन, पुलचा फटका, अपेक्षा होती अपेक्षा पूर्ण केली आहे। गोपालच्या बॅट मधून मोके पे छक्का पाहायला मिळतोय। मध्ये येणारा चेंडू होता, बॉडीच्या जवळ येणारा चेंडू होता, आपल्या झोन मध्ये येणारा चेंडू होता। ज्या चेंडूवर आपण पाहिलं तर एक चांगला फटका मात्र पेश केला मिस्टर गोपालने, गोलूने। आत्ता पाहिलं आपण चित्र आपण पाहिलं 8 चेंडू आणि 16 धावा।
सामना जिंकण्यासाठी। कुठेतरी आपण पाहिलं तरी हा थोडासा जो मूवमेंट पाहिला आपण शिफ्ट झालाय मागील चार चेंडूमध्ये कोणतरी दोन मोठे फटके आलेत आणि नक्कीच या मॅचवर देण्याचा प्रयत्न। आता चांगला ड्राईव्ह पाहायला मिळतोय गोपालच्या माध्यमातून काऊ कॉर्नरला, काऊ कॉर्नरला मिस्टेक झाली आहे। मिस्टेक होताना पाहायला मिळतात, चुका होताना पाहायला मिळतात आणि त्या चुका नक्कीच तुम्हाला महागात पडतील। जसं म्हटलं जातं ना की जर तुम्ही चुकणार तर कदाचित या सामन्याला मुकणार, या स्पर्धेला मुकणार। दोन धावा मिळाल्या, आता पाहिलं आपण सात चेंडू आणि 14 धाव्यांची गरज। सात चेंडू 14 धावा सामना जिंकण्यासाठी स्ट्रायकरकडे गोपाल। यावेळेला पाहिलं आपण हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न काऊ कॉर्नरच्या दिशेने। एक धाव मात्र मी इथे प्रसाद देण्याचा प्रयत्न करतोय। इथे पाहिलं आपण चेंडूची फेकी झाली आहे आता स्ट्राईक एंडच्या दिशेने, मात्र तिथे काय घडलं जात आहे तर रन आउटची संधी आणि कंप्लीट केली जाते। गोपाल मात्र नाराज होतोय की स्वतःची विकेट मात्र बहाल केली जात आहे, मात्र दुसऱ्या बाजूने चांगली गोष्ट काय म्हणावी लागेल तर नक्की स्ट्राईक एंडकडे आपल्याला पाहायला मिळू शकतोय, तो म्हणजे प्रसाद तांडेल। त्यामुळेच त्याने दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला गेला होता आणि इथे पाहिलं आपण तर 6 चेंडू 13 धावींची गरज। षटकार पहिल्याच बॉलवर आल्यानंतर आता 5 चेंडू आणि 7 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी। आणि हा मुळे स्ट्राईक स्वतःकडे ठेवण्याचा तो निर्णय होता, तो म्हणजे प्रसाद तांडेलचा। मात्र एका बाजूने विकेट गमावली गेली आपण पाहिली आहे, ती म्हणजेच गोपालची मात्र हरकत नाही आहे। एका बाजूने आपण बघितलं की आपल्या संघासाठी मी तर म्हणेन की जी विकेट गमावली आहे, मात्र दुसऱ्या बाजूने की प्रसाद त्या विकेटचा मतलब भरपाई करण्याचा प्रयत्न करेल। 5 चेंडू 7 धावा पहिल्याच बॉलवर आपण बघितलं की स्वागत निलेश तर केलं गेलं षटकाराच्या सहाय्याने, आता पाहिलं तर 5-7। फुलर लेनचा चेंडू पाहिलाय हवेत, फटका पाहिलाय आपण यावेळेला सीमा पार, क्या बात आहे, अंदाजा सुद्धा लागला नव्हता का इथे हा चेंडू बाउंड्री लाईनच्या पलीकडे जाईल, मात्र आपण पाहिलं मिस टायमिंग झाला होता, प्रसादला सुद्धा अपेक्षा नव्हत्या, मात्र हा चेंडू सीमारेखा पार निघून गेलाय आणि हा सलगचा दुसरा षटकार। आत्ता पाहिला आपण तर 1 धावेची गरज, 1 धावेची गरज सामना जिंकण्यासाठी। ज्या अनुक्रमे आपण पाहिलं की 6-13 होते, त्यानंतर आपण बघितलं की आता 4-1, दोन मोठे फटके प्रसाद तांडेल पाहिलं आपण मॅन इन फॉर्म। आणि इथे पाहिलं आपण डिक्लेशन मध्ये चेंडू जातोय आणि अशा तऱ्हेने या मॅच मध्ये कब्जा करत असताना पाहायला मिळतोय, म्हणजे तो म्हणजे संघ राजाबाई स्पोर्ट्स कोळीवाडा।
कॉन्ग्रेच्युलेशन्स. तसेच मी टॉससाठी रिक्वेस्ट करतोय लगेचच या आई गावदे स्पोर्ट्स लकासती मोगरपाडा टीम. आणि त्यांच्या समोर आपण बघितला तर दोन हात करताना पहायला मिळे आपल्याला, ते म्हणजेच त्यांच्या समोर दोन हात करताना पहायला मिळे राजाबाई स्पोर्ट्स कोळीवाडा टीम. तर टॉसकडे सुद्धा आपण वळणार आहोत, मात्र त्यापूर्वी जाऊया आपण नक्कीच मॅन ऑफ द मॅचकडे. आणि मॅन ऑफ द मॅचच्या पुरस्काराचा जो हकदार ठरतोय जो खेळाडू आपण बघितला, तर ज्याच्या माध्यमातून विश्लेषण करायचं झालं तर नक्कीच ज्याच्या माध्यमातून एक षटक हाताळलं गेलं आणि चार महत्वपूर्ण विकेट त्याने मिळवून दिले तो गोलंदाज ठरतोय, म्हणजे मिस्टर भावेश मॅन ऑफ द मॅच. टॉस किरणजी राऊत आपलं सुद्धा मनपूर्वक स्वागत असेल. टॉस सुद्धा आपण करणार आहोत, मात्र मॅन ऑफ द मॅच भावेश. एक षटक आपण बघितलं जितेजा, एका षटकामध्ये चार विकेट्स ज्याने मिळवले गेले. मॅन ऑफ द मॅच कडे जाऊया, सर्वप्रथम आपण मॅन ऑफ द मॅच कडे जाऊया. दादांच्या शुभ हस्ते ही मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी भावेश या गोलंदाजाला दिली जाते. सुंदर गोलंदाजी पाहायला मिळाली, विकेट टेकिंग गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. एका षटकामध्ये आपण पाहिलं तर एकोणतरी चार विकेट, आणि तिथेच मी म्हणेन की एक चांगलं योगदान आपल्या टीमला दिलं गेलं. शुभेच्छा सुद्धा दिल्या जातात भावेशसाठी. टॉस महत्वपूर्ण गोष्ट आहे, तो सुद्धा आपण करणारच आहोत. दोन प्रतिस्पर्धी संघ एकीकडे आपण पाहिलं तर राजाबाई स्पोर्ट्स कोळीवाडा